सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 48 तासात तब्बल 3 हत्याकांड घडलंय। या 3 हत्याकांडात 4 जणांचा खून करण्यात आलाय, तर पोटातील एका निष्पाप जीवाचा देखील बळी या हत्याकांडादरम्यान गेलाय। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, नांदुरा आणि चिखली तालुक्यात हे 3 हत्याकांड गेल्या 48 तासात उघडकीस आलंय। संग्रामपूर येथे सासऱ्यानं कुऱ्हाडीनं हल्ला चढवत गर्भवती सून आणि नातू ठार केले आहेत, तर नांदुरा तालुक्यातील वडनेर येथे नवऱ्यानंच बायकोचा खून केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। तर तिकडे चिखली जालना रोडवरील अंचरवाडी परिसरात एका युवतीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळलाय। या 3ही हत्याकांडामध्ये 4 जणांचा खून करण्यात आलाय, मात्र खून करण्यामागची कारणे अद्याप समोर आली नाहीत। संग्रामपूर येथील हत्याकांडातील आरोपी सासऱ्यानं स्वतः पोलिसांना समर्पण केलंय, तर वडनेर येथील हत्याकांडात श्वान पथकाच्या मदतीनं बायकोला मारणारा नराधंपती पोलिसांनी जेरबंद केलाय। मात्र चिखली जालना रोडवरील अंचरवाडी परिसरात राजवाडा हॉटेल मागे अर्धवट जळालेल्या युवतीच्या मृतदेहाबाबत अद्याप आरोपींचा सुगावा पोलिसांना लागलेला नाही। जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी 5 शोध पथक तयार करून आरोपींचा शोध करण्यासाठी पाठवलं असल्याची माहिती मिळाली आहे। त्यामुळे लवकरच बुलढाणा पोलीस 3ऱ्या हत्याकांडातील आरोपीचा शोध घेऊन त्याला जेरबंद करतील असा विश्वास पोलीस यंत्रणेकडून व्यक्त केला जातोय। सिटी न्यूज बुलढाणा।